मुलांनो, तुम्ही तुमच्या आसपासच्या सजीवांचे निरीक्षण केले आहे का? आपण एक छोटीशी कृती करूयात, आपल्या आसपास असणाऱ्या सजीवांची एक यादी बनवूयात, याशिवाय त्यांचं वास्तव्य कुठे कुठे असते तेही नोंदवूयात. तर झाली का तुमची यादी बनवून? तुमचे निरीक्षण काय आहे? मला खात्री आहे की असे तुम्ही अनेक सजीवांचे निरीक्षण केले असेल आणि त्यांची नोंद तुमच्याकडे घेतली असेल. उदाहरणार्थ कुत्री, मांजरे, पाली, पक्षी, कीटक, गांडूळ आणि असेच अनेक. खूप मोठी यादी झाली असेल ना तुमच्याकडे प्राण्यांची. शिवाय वनस्पतींमध्ये गवत, तुळशीसारखी सर्वसामान्य औषधी वनस्पती, गुलाब, नारळासारखी झाडे, आंबा, कडुलिंब इत्यादी. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या जलाशयात पाण्यामध्ये आढळणारे सजीवही सापडले असते. अशा प्रकारे तुम्हाला हे कळलेच असेल की सर्व प्राणी एकमेकांपासून बऱ्याच प्रकारे वेगळे आहेत. काही लहान आहेत तर काही मोठे आहेत, काही सजीव उडतात तर काही बिळांमध्ये राहतात इत्यादी. त्यांच्यामध्ये खूपच वैविध्य असते. तुम्ही फक्त आपल्या आसपास आढळणाऱ्या प्राण्यांची यादी बनवली आहे. आता आपण वेगवेगळ्या हवामान प्रदेशात आढळणाऱ्या प्राण्यांच्या विषयी माहिती करून घेऊयात. उदाहरणार्थ वाळवंट, पर्वतमय आणि बर्फाळ प्रदेश इत्यादी. तुम्हाला हे समजले असेल की त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. आता असा प्रश्न की विविध हवामान प्रदेशात सजीवांमध्ये विविधता का आढळते? तुम्ही यावर विचार करू शकता का? हे असे आहे कारण की विविध प्रदेशांमध्ये विविध प्रकारचे हवामान असते. आता आपण एक उदाहरण पाहूया. राजस्थानच्या वाळवंटातील हवामान कसे आहे ते सांगा. तुम्हाला माहिती आहे का, राजस्थानमध्ये हवामान हे अतिशय कोरडं व उष्ण आणि सर्वात कमी पाऊस असलेले आहे. मुलांनो, या उलट तुम्ही कधी हिमाचल प्रदेश, काश्मीर येथे गेले आहात का? इथे हवामान कसे आहे? काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हवामान अतिशय थंड, भरपूर पर्जन्य असलेलं असते. अच्छा, तुम्ही उंट हा प्राणी आणि काश्मीरमध्ये आढळणारे कॅक्टस ही वनस्पती पाहिली आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. ह्याचा अर्थ एखाद्या प्रदेशात राहणारा एखादा सजीव दुसऱ्या प्रकारच्या हवामान प्रदेशात जगू शकत नाही. हे असे का आढळते? यालाच अनुकूलन असे म्हणतात. अनुकूलन म्हणजे सजीवांच्या शरीरात हळूहळू होत जाणारे बदल आणि त्यांच्या वर्तनात होत जाणारे बदल त्यांना आजूबाजूच्या परिसराशी जुळवून घेण्यास मदत करते. तुम्ही सायबेरियन क्रेन ह्या पक्ष्याचे नाव ऐकले आहे का? हे पक्षी सहसा उत्तर ध्रुवाजवळ आढळतात, जिथे अतिशय थंड हवामान असते. पण हे पक्षी दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात दक्षिण दिशेकडे उडत येतात. हे स्थलांतर त्यांना उत्तर ध्रुवावरील अतिशय कडक अशा जीवघेण्या थंडीपासून वाचवते. हा असा वर्तनात होणारा बदल म्हणजे सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. अशा प्रकारे सगळे सजीव त्यांच्या आसपासच्या परिसराशी अनुकूलन करतात आणि त्यांनी स्वतःला त्यासाठी तयार केले. आता हे तुमच्या पुढे असलेले आव्हान आहे. मानव जगात कुठेही कसा राहू शकतो? मानव वेगवेगळ्या हवामानामध्ये कसे राहू शकतात? सारांश. मुलांना तुम्ही आत्ता हे समजून घेतले असेल की हवामानात प्रदेशानुसार बदल घडून येतात, त्यामुळे सजीवांना त्यांच्या हवामानाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून अस्तित्व टिकवतात. ह्याचा अर्थ असा की संपूर्ण पृथ्वीवर सर्वत्र सजीवांचे अस्तित्व आढळते.